कुठे आहे पक्ष? आकडेवारी आता माझे तुम्ही उत्तर ऐकलं ना, तुम्ही पण त्यांच्या पक्षात सामील झालाय. या निवडणुका चिन्ह आणि पक्षावर लढवल्या जात नसतील तर ते पक्षाच्या समोर आकडे कसे काय कोण टाकू शकतो? तसं म्हटलं तर पालघरला अख्खी शिवसेना जिंकली. आम्ही बोलतोय का, त्यांच्या पालघरला अख्खी शिवसेना जिंकली, आमचे कार्यकर्ते जिंकले, पण तरी आम्ही असं म्हणतो या निवडणुका बिगर राजकीय असतात. त्यांनी काही आकडे सांगू द्या, त्यांना आकडा लावायची सवयच आहे. 50 खोके, 40 खोके, 20 खोके, ते आकड्यावरच जगतात. दिल्लीला एवढे खोके पाठवले, छत्तीसगडला एवढे खोके पाठवले, सध्या त्यांच्या आकड्याचेच खेळ चालू आहे सर्वत्र ना. पण मी परत सांगतो, या निवडणुका जर अभ्यास केला तुम्ही आतापर्यंत आपला पंचायत राज सिस्टीमचा, तर ग्रामपंचायत निवडणुका या चिन्ह राजकीय पक्षावर लढवल्या जात नाहीत, त्या स्वतंत्रपणे त्या लढवल्या जातात, पॅनल पद्धतीनं लढवल्या जातात. म्हणून म्हणतोय ना, जे सरकार आणि जे राजकीय पक्ष आम्हाला तर सांगतायत ना, सिनेट निवडणुका घ्यायला घाबरता. निवडणुकांचा तारखा जाहीर झालेला असताना तुम्ही रडीचा डाव करता. हा, मुंबई महानगरपालिकेसह 14 महानगरपालिका निवडणुका आपण घ्यायला तयार नाही आहात, म्हणजेच आपली किती फाटते शिवसेनेसमोर. निवडणुका या घ्या, या निवडणुका जाहीर करा आणि त्या निकालावर बोला कोण जिंकलाय, कोण हरताय.